यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजन हिताय या संकल्पनेवर आधारित अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब मध्यमवर्गीय शेतकरी उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे आणि विशेषता पुढच्या 25 वर्षांमध्ये जो एक विकसित भारत आपण म्हणतोय त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवलाय। याला ग्रोथ बजेट म्हणता येईल, याला ग्रीन बजेट म्हणता येईल, याला इन्फ्रास्ट्रक्चर बजेट म्हणता येईल, याला मिडल क्लास ओरिएंटेड बजेट म्हणता येईल, याला डेडिकेटेड टू लास्ट मॅन बजेट म्हणता येईल। अशा सर्व प्रकारच्या लोकांना या बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळते आहे। विशेषतः 10 लाख कोटी रुपयाची इन्फ्रास्ट्रक्चरवरची गुंतवणूक ही देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारी आहे आणि आपण बघितलं असेल की 27 कोटी लोक ईपीएफओच्या अंतर्गत येणं म्हणजे गेल्या 8 वर्षात फॉर्मल सेक्टरमध्ये वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतो आहे आणि या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे आणि त्यातही विशेषतः राज्यांना 50 वर्षाचं इंटरेस्ट फ्री लोन हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे राज्यांना देखील आपलं पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक वाढवण्याकरता एक प्रचंड मोठी मदत मिळणार आहे। विशेषतः